ते जसा वेळ तसा खेळ, प्रेझेन्स ऑफ माइंड फिल्डिंग केली, कॅच होऊ शकत नाही, चौकार अडला गेला आणि चांगल्यामध्ये उंच उडी घेत हवेमध्ये मात्र चेंडू अडला गेला आणि धाव फलक मात्र एका धाव्याने 46 धावांवर. षटकातील पाता पाता चेंडूचा खेळ होतो तो 4, 3 विकेट गमावून मात्र 46 धावा. आणि ललित राऊत या फलंदाजावर मात्र प्रेक्षक नजर ठेवून आहेत, 2 षटकार वैयक्तिक आतापर्यंत ठोकलेले आहेत. या व्यासमात वाईट बॉल पंचाकडनं दाद येते, चेंडू मात्र दिशा भरकटली जाते, आउट स्विंग करण्याच्या नादामध्ये मात्र फारच बाहेर चेंडू हाताळा जातोय आणि धाव फलक एका धाव्याने 47, 47 धाबा देवा प्रतिष्ठान. आतापर्यंत 47 धाबांवर षटकातील पुढील चेंडू. या पाचव्या चेंडूवर मात्र जर पाहिला तर जीवतान दिलं जात आहे मिड विकेटला, डीपला, आणि धाव संख्या 48 48 धावा देवा प्रतिष्ठानची धाव संख्या. एक चांगल्या सरासरीनं वाटचाल करतोय देवा प्रतिष्ठान, कारण नक्कीच 9 ते 9.50 ची सरासरी चांगली सरासरी. क्लास शॉट या व्यासमध्ये सुरू, एक फटका, एक धाव तर निश्चित, दुसऱ्याचा प्रयत्न मात्र नाकारतात ललित, रिक्स घेत नाहीयेत, कारण अजूनही 3 षटके बाकी आहेत. 5 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 3 विकेट गमावताना देवा प्रतिष्ठान संघाची धाव संख्या 49 49 धावांवर. बघूया 6व्या षटकामध्ये येऊया काय घडेल. अतिशय झुजबी झुंज टीट फॉर टॅट वी बो WPL 2017. दरम्यान सुनील वनगा, एक उत्कृष्ट ऑलराउंडर खेळाडू ज्याचं दुःखद अपघातानं निधन झालं आणि वाडा तालुक्याला एक दुःखाचं सावट पसरलं आणि त्याच्या परिवाराला एक मदत म्हणून या ठिकाणी बॉक्स ठेवण्यात आलेला आहे. त्या विद्यमानानं परिवाराला हेल्प बॉक्स त्या ठिकाणी आपण मदत करायची आहे. सर्व प्रेक्षकांनी, सर्व खेळाडूंनी आणि सर्व मान्यवरांना विनंती की आपण त्या एक गुणी खेळाडूच्या परिवाराला एक आपली आठवण, बिलघरचा एक खेळाडू ऑलराऊंडर सुनील वनगा, हेल्प बॉक्स त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी आपण सरळ हाताने मदत करू इच्छिता. दरम्यान धावसंख्येकडे आपण जाऊया. 6वं षटक आहे, 2 चेंडूचा खेळ होतोय, धावसंख्या 50 धावा देवा प्रतिष्ठानच्या पूर्ण होत आहेत 6वं षटक सुरू असताना. आणि आत्ता मात्र ललित राऊत स्ट्राईक खेळला समोर विशाल वळते, वाडा तालुक्यातील 2 एक उत्कृष्ट तुल्यबळ खेळाडू आत्ता मात्र एकमेकांसमोर. या 4 चेंडूंमध्ये कोण कोणावर हवी होणार, विशाल वळते की ललित राऊत? ललित राऊतच्या बॅटमध्ये चेंडू येतो, यावेळेस मात्र जीवदान दिला तर खराब क्षेत्ररक्षण, लॉलीपॉप हातातील झेल सोडला होतोय आणि खराब थ्रो सुद्धा केला जातोय. आणि धाव संख्या आत्ता मात्र फळकावर अंकित होती ती 52 धावा. एक नामी संधी आली होती विकेट घेण्याची, परंतु ललितचं नशीब श्रेष्ठ ठरतंय आणि जीवदान मिळतंय. षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी राहतोय, 52 धावा देवा प्रतिष्ठान. चौथा चेंडू यावेळेस काय घडेल, नाही शॉट याभ्यासमध्ये स्टेअरकडला चेंडू लाभ केला होतो, शॉट मात्र फील्ड होतोय पॉईंट रिझन मध्ये. मात्र ज्या पद्धतीनं पाहतायत आपण एक जबरदस्त क्षेत्ररक्षक फील्ड करतोय कुंदन गवाळे, एक चांगल्या पद्धतीने ऑलराऊंडर मानला जातो, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, खरं तर शिरसाट प्रीमियर लीग ज्या खेळाडूनं गाजवली होती तो कुंदन. एकदंत स्ट्रायकरमध्ये खेळत होते, जबरदस्त खेळ केला होता. बघा याभ्यासमध्ये षटकातील 5वा चेंडू, नाईस बॉल, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी विशाल वलटेने. आता मात्र 5 चेंडूमध्ये 4 धावा दिल्या आहेत. त्यामुळे षटकातील अंतिम चेंडू विशाल 2 अमित.
सुरेख गोलंदाजी, चेंडूचा स्पेस, एक गती, प्रत्येक चेंडूमध्ये बदल केला विशाल वळतेनं आणि चारच धावानं रोखलं. प्रगती पथावर षटक हाताळलं गेलं, सहावं षटक. धाव संख्या देवा प्रतिष्ठान 53 धावा. मधुरमय संगीत ऐकूया आणि पुन्हा परतूया सातव्या षटकाच्या घडामोडीमध्ये. दोन विकेट घेतल्या होत्या, एक जबरदस्त गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू, नाईस बॉल. यावेळेस माझा चेंडू चांगल्या पद्धतीने हाफ व्हॉली हाताळतोय, परंतु त्या विद्यमानानं जी कलात्मक गोलंदाजी, चेंडूला रोल करणं, चेंडूला खालच्या पातळीमध्ये ठेवणं आणि ती कला अवगत असलेला गोलंदाज रंजन मानला जातोय. दरम्यान षटकारी 5 चेंडू बाकी, आता मात्र हल्ला बोल फलंदाजी करावी लागेल. नाईस शॉट, यावेळी असमाचा चेंडू कडक शॉट मारण्या प्रयत्न कार्पेट साहेब चेंडू मात्र येतोय आणि चांगल्या पद्धतीने लॉंग ऑन लांब, आता विशाल वळतेकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव मात्र याच बरोबर वेळ मिळताना कलेक्ट केली आणि धाव फलक देवा प्रतिष्ठान 54 धावांवर. शेवटचे या षटकातील पहिले सातवं षटक, अजूनही या षटकात 4 चेंडू बाकी आहेत आणि अटॅक करणं गरजेचं, अटॅकिंग फलंदाजीची गरज देवा प्रतिष्ठानला भिडावते. बघूया जो अटॅक ललितनं केला, मुकेशने केला, तो अटॅकिंग खेळ मात्र अमित करणार का, की रंजन मात्र सातत्याने परिवर्तन करणार गोलंदाजीमध्ये. सुरेखरित्या मात्र लोवर फुल टॉस हाताला जातोय, बीट मात्र होत आहेत ते. एक नामी संधी होती अमित पष्टे, परंतु पायांची हालचाल होणं गरजेचं, सुनील गावस्करांचं वाक्य आठवत आहे. तर मग षटकातील चौथा चेंडू, नाईस शॉट. यावेळी असं माता चेंडू जर ऑफ केला जातोय डीफ लॉंग ऑफला, चांगलं क्षेत्ररक्षण भरत बागुलकडनं. क्षेत्ररक्षण एक कडक बघायला मिळतंय, श्री बालाजी चॅम्पियन मात्र ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण करतोय, आत्ता मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण भरतकडनं. धाव संख्या 55 धावा, 55 धावांवर देवा प्रतिष्ठान. षटकातील आता मात्र चेंडूचा खेळ बाकी राहतोय, तो 2 चेंडूचा. पाचवा चेंडू काय घडेल या पाचव्या चेंडूवर, धाव संख्या 55 धावांवर, 4 चेंडू, 2 धावा आणि षटकार चौकारांची आतषबाजी ज्या 2 षटकांमध्ये व्हावी त्या माध्यमाने रंजननं मात्र या ठिकाणी कमाल केलेले, 2 बॉल डॉट केले, 2 धावांवर 4 चेंडू रोखलेले. सुरेखरित्या याव्यास मध्ये फुल टॉस चेंडू, बीट होत आहे ते ललित राऊत. 5 चेंडू 3 बॉल डॉट, हॅट्स ऑफ, ते सुद्धा सातव्या षटकामध्ये. आता मात्र अंतिम चेंडू या षटकातील, धाव संख्या रोखली गेलेली आहे आतापर्यंत 55 धावा. आणि सुरेख फटका यावेळेस मात्र, वाघाची दाट फोडला पार, आर पार षटकार देवा प्रतिष्ठान ललित राऊत. थँक्यू. आणि दरम्यान शेवटच्या चेंडूवर आता हल्ला बोल आणि देवा प्रतिष्ठानची धाव संख्या जर पाहिली तर तब्बल 61 धावांवर या षटकारानं मात्र सरासरी कव्हर केली. शेवटच्या चेंडूवर मात्र 6 धावा खेचल्या गेल्या आणि 61 धावांवर आत्तापर्यंत आपण पाहतात 42 चेंडूत 61 धावा देवा प्रतिष्ठान. आठवं अंतिम षटक, शेवटचे 6 चेंडू. प्रेक्षकांच्या नजरा मात्र या षटकातील प्रत्येक चेंडूवर फलंदाजावर राहतील, कारण ज्या पद्धतीने पाहतात एकीकडे लगातार 2-2, 3-3 बॉल डॉट होतात आणि षटकार सुद्धा पाहायला मिळतात. याला म्हणतात जुजबी झुंज आणि टीट फॉर टॅटची लढाई. रफ अँड टफ. दरम्यान पहिला चेंडू, फास्ट, नो वेस्ट टाइम. कृपया नम्र विनंती असेल की आपण घाई करायची विशाल वळते. आणि आता मात्र बॉलिंग मार्क गोलंदाज सागर राऊत. कोणी सागर ने सागर राऊत बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू, बॅटवर चेंडू मात्र ऑन स्ट्रेट ड्राईव्ह आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर गनिमी कावा. जे
सूत्र आखलं होतं विशाल वल्टेनं, त्या पद्धतीनं मात्र सागरनं गेम प्लॅनिंग केलं आणि विकेटचं पतन. बी गिटर अमित मात्र बाद झाला. विकेट क्रमांक 4, धाव संख्या 61, 61 धावांवर. 5 चेंडू अजून बाकी, काय घडेल? मधुरमय संगीत ऐकूया आपण आज सामन्यात. परतूया. थँक्यू. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू. लेफ्टमोर विकेटचा मारा करणार यावी असं मात्र चेंडू सबमरीन, दोन्ही क्षेत्रक्षण मधनं लॉंग स्टॉपला सीमा पार चौकार. बाईच्या रूपानं थँक्यू. नक्कीच देवा भाईची धून मात्र ऐकायला मिळते. देवा ग्रुप जो महाराष्ट्रामध्ये फेमस मानला जातोय. दरम्यान षटकातील या पुढील चेंडू यावेळेस मात्र फुलटा चेंडू बॅटवर. एक धाव मात्र नक्कीच मिळते. ललित राऊत नॉन स्ट्राईक एंडकडे जातोय. इथे मात्र एक धाव आणि दुसऱ्याचा प्रयत्न यावेळेस मात्र भूपेशची परीक्षा. एक जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा कलेक्ट केल्या गेल्या. एकच्या ठिकाणी दोन धावा. धाव फलक देवा प्रतिष्ठान संघाची 67 धावा. 67 67 धावा. षटकातील अजूनही चेंडूंचा खेळ बाकी राहतोय तो 3. चौथा चेंडू यावेळेस लेफ्ट आर्म वर द विकेट. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा चोरटी धाव घेतली जाते. जबरदस्त कॉलिंग आणि व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेचा भरणा होतोय. दोन धावा येत आहेत. धाव फलक या दोन धावांनी पुढे सरकतोय. तो तब्बल 69 69 धावांवर. षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चौथा चेंडू आणि डॉट बॉल यावेळेस मग निर्धाव चेंडू. पाहता पाहता षटकाई चेंडूचा खेळ होतो. 4 विकेट जर पाहिले आतापर्यंत 4 विकेट. परंतु जी कामगिरी ललित राऊतनं जे टीमला सावरलं त्या विद्यमानाने विशाल वल्टेनी सुरेख षटक हाताळलं होतं त्या पावलावर राहुल जपत खेळतायत का ते राऊत सागर आणि सुरेख यावेळेस मात्र विकेटचं पतन. भूपेश मात्र बाद होता. विकेट क्रमांक 5 देवा प्रतिष्ठान. धाव संख्या 69 69. थँक्यू थँक्यू डीजे. आणि यापुढील सामना कोहो चॅलेंजर वर्सेस वाडा लायन्स. मी निखिल वाकय सरांना विनंती करतो की सर आपण टॉस करून घ्यायचंय. निखिल वाकय सर. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. एक जुजुबी फाईट. धाव संख्या 69 धावा. अजून या षटकातील चेंडूचा खेळ एक बाकी राहतोय. 69 धावा आहेत देवा प्रतिष्ठान संघाच्या. सागर राऊत मात्र या षटकामध्ये प्रगतीपथावर कामगिरी केलेली आहे. एक बाईचा चौकार वगळता एखादी अवांतर धाव वाईटची वगळता परंतु एक चांगल्या पद्धतीने विकेट मात्र घेतलेली आहे. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत सागर पाहिलं तर 8 धावा देत एक चांगली कामगिरी म्हणता येईल. नाईस बॉल यावेळेस मात्र सुरेख चेंडू हाताळा गेला. एक धाव मात्र इथे दुसऱ्याचा प्रयत्न मात्र करता ललित राऊत. दुसरी धाव मात्र लगेच कलेक्ट केली जाते. तिसरी धाव सुद्धा यावेळेस मात्र प्रयत्न आणि 3 धावा प्रेझेन्स ऑफ माइंडनं घेतल्या गेल्या आणि धाव फलक या 3 धावां आणि इथे मात्र धाव फलक 3 धावांनी पुढे सरकतोय. 72 धावांवर आणि 73 धावांचं लक्ष. दोन्ही संघांनी लक्ष ठेवायचंय. 73 धावा 73 गरज आहे विजयासाठी. ती श्री बालाजी चॅम्पियन 48 चेंडूंमध्ये 73 धावा आणि सन्माननीय मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतंय. सन्माननीय योगेशजी पाटील साहेब वाडा तालुका क्रिकेटचं वैभव. सन्माननीय योगेशजी पाटील साहेबांचं इथे आगमन झाले. वेलकम सुस्वागतम हार्दिक हार्दिक स्वागत. वाडा क्रिकेट असोसिएशन कडनं आणि WPL कडनं यांचं सन्मानित करण्यात येते. वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मिथुनजी नाईक साहेब यांना विनंती करतोय की सन्माननीय योगेशजी पाटील साहेब
यांचा सन्मान होतोय, कारण क्रीडा प्रेमी कला क्रीडा महोत्सव एक भव्य आयोजन यांच्याकडनं पाहायला मिळतं. त्याचबरोबर या पालघर जिल्ह्यामध्ये क्रीडा प्रोत्साहन देणारं क्रीडेचं वैभव सन्माननीय श्री योगेशजी पाटील साहेब यांचा इथे सन्मान होत आहे. वाडा क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष मिथुनजी नाईक साहेब यांच्याकडनं वाडा क्रीडा असोसिएशन आणि डब्ल्यू पी एल कडनं सन्मान होत आहे. सन्माननीय योगेशजी पाटील साहेब सुस्वागतम 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 वेलकम सुस्वागतम हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय योगेशजी पाटील साहेब वेलाच वेळ काढून या स्पर्धेला भेट दिलेली आहे. या प्रीमियर लीग वर ज्यांचं प्रेम आहे क्रीडा पालघर जिल्हा वैभव ज्यांना म्हटलं होतंय हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू थँक्स लॉट सर. वाडा स्ट्रायकर टीम ओनर सन्माननीय योगेशजी पाटील साहेब वेलकम. वाडा स्ट्रायकर टीम ओनर सन्माननीय योगेशजी पाटील साहेब वेलकम सुस्वागतम. टॉस करून घ्यायचा निखिल सर. सर टीम ओनर जे वाडा स्ट्रायकर्स टीमचे सन्माननीय योगेशजी पाटील आणि मिथुनजी नाईक यांना सन्मान चिन्ह दिलं जात आहे. मी निखिल भोईर याला नम्र विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते टीम वाडा स्ट्रायकर्स आणि टीम दोन्ही कर्णधार दोन्ही संघ मालक टीम वाडा स्ट्रायकर्सचे मिथुनजी नाईक आणि योगेशजी पाटील यांना सन्मान चिन्ह प्रदान करताना निखिल भोईर. तर धन्यवाद सर. आणि महेश भोईर कोहोत चॅलेंजर्स टीमचे कर्णधार आणि वाडा लायन्स संघाचे संघनायक महेश जाधव आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. महेश भोईर आणि महेश जाधव आपण विना विलंब लगेचच संपर्क साधायचा आहे निखिल भोईर यांच्याशी. धन्यवाद. एकंदरीत आपण पाहताय तर भव्य दिव्य सोहळा एक खूप मोठा सामना जो डोळ्यासमोर येतो आहे. टीम श्री बालाजी चॅम्पियन संघ जो आता मात्र फलंदाजीच्या मार्कवर येईल आणि फाईट केली जाईल ती देवा प्रतिष्ठान वाडा संघाकडनं. बघूया आव्हान मात्र ठेवलेलं आहे ते 8 षटकांमध्ये 73 धावांचं 1 जुजबी झुंज. बघूया विशाल वल्टे आणि भरत बागुल. भरत बागुलची कालची कामगिरी अफलातून क्रिकेट दाखवलं आणि 50 धावा त्यासुद्धा संघाला विजय करताना मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता भरत बागुल. विशाल वल्टेला आत्तापर्यंत 1 मॅन ऑफ द मॅच. दोन्ही फलंदाजांनी आत्तापर्यंत 50-50 धावा 50 केलेल्या आहेत. ते फलंदाज समोर प्रेक्षक वर्गासमोर 150 विशाल वल्टेच्या नावावर 150 भरत बागुलच्या नावावर आणि बॉलिंग मार्कवर गोलंदाज सुनील देबा प्रतिष्ठानकडनं 48 चेंडू 73 धावा हव्या आहेत विजयासाठी श्री बालाजी चॅम्पियन. विकेटचं टार्गेट देवा प्रतिष्ठान सुनीलकडे असेल. धावा खेचण्याचं टार्गेट पॉवर प्लेमध्ये विशाल वल्टे. पहिला चेंडू व्यास मात्र आउट स्विंग करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र वाईट बॉल. अतिरिक्त धावेचा भरणा 1 धावेनं अतिरिक्त धावेनं खातं मात्र उघडत आहे ते श्री बालाजी चॅम्पियन या संघाचं. बघा देवा प्रतिष्ठानचे टीम ओनर निखिल पाटील साहेब आणि श्री बालाजी चॅम्पियनचे टीम ओनर बालाजी ग्रुप. षटकातील पुन्हा एकदा पहिला चेंडू असेल. यावेळेस मात्र भेदक मारा लाईन सुपर गोलंदाजी. परिवर्तनात्मक चेंडू आता गेला. विशाल वल्टेच्या नजरेमध्ये चेंडू बसला नाही. दबाव ठेवण्याचा प्रयत्न मात्र या चेंडूवर पाहायला मिळाला. 1 चेंडू 1 धाव. सुनील अनुभव पणाला लावतोय. एक हुकुमी एक का ओपनिंग गोलंदाज
ज्या गोलंदाजामध्ये क्षमता आहे, ज्या गोलंदाजामध्ये गेम प्लॅनिंग आहे आणि ज्यावर विश्वास मानला तो अमितचा, तो गोलंदाज एक चांगली सुरुवात करून देतोय डॉट बॉलनं. तर मग षटकातील दुसरा चेंडू यावेळेस मात्र अपीलचा प्रयत्न, भेदक मारा विशाल वलटेवर दबाव ठेवण्याचा प्रयत्न होतोय. दोन चेंडू लगातार डॉट बॉल, एका धावेवर, अतिरिक्त धावेवर आतापर्यंत श्रीबालाई चॅम्पियन, धाव संख्या एक आहे. दोन चेंडू लगातार निर्धाव. विशाल वलटेला मात्र चेंडू समजत नाही, विशाल वलटेच्या बॅटला चेंडू लागत नाही आणि निर्धाव हाताळ जातोय. लगातार दोन चेंडू डॉट करतोय. षटकातील तिसरा चेंडू, पॉवर प्लेचं षटक, खास करून सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक. व्यास मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते. व्हॉट अ फिल्डिंग! भूपेशकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू, तीन बॉल लगातार डॉट करतोय. खरं तर देवा प्रतिष्ठानच्या फलंदाजी, फलंदाजी ललितनं चांगली खेळी केली, त्यानंतर पाहिलं तर मुकेशनं एक जबरदस्त कव्हर डावचे फटके, ते आठवावे लागतील श्री बालाजी चॅम्पियनच्या फलंदाजांना. कारण क्रिकेट हा खेळ मात्र झुजबी झुंजीचा आहे. स्टेप आउटचा प्रयत्न विशाल वलटेकडनं, यावेळेस मात्र हवेमध्ये मात्र चेंडू येतोय. नो मॅनच्या दिशेने पडतोय, एक धाव मात्र मिळते आणि धाव फलक या एका धावेने पुढे सरकतोय. दोन धावान विशाल वलटेचं खातं मात्र उघडलं जातं आणि संघाची धावसंख्या दोन धावांवर 73 धावांचं लक्ष आहे आणि श्री बालाजी संघाची धावसंख्या, चॅम्पियन संघाची धावसंख्या दोन धावांवर. षटकातील आत्ता मात्र दोन चेंडूचा खेळ बाकी, घाई करायची, नो वेस्ट टाईम. दरम्यान षटकातील पाचवा चेंडू, नाईस बॉल, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. ज्या दोन फलंदाजांनी 50 केली होती त्या दोन फलंदाजांवर मात्र दबाव ठेवतोय, हावी होतोय यावेळेस मात्र सी बालाई चॅम्पियनच्या फलंदाजांवर. गोलंदाज देवा प्रतिष्ठान सुनील मॅन फॉर्म तिलसे, सिरसा प्रीमियर लीग आम्ही स्वतः त्या ठिकाणी होतो. सतत 5 दिवस रोज 9 मॅचेस एक जबरदस्तरित्या आयोजन होतं आणि त्या ठिकाणी छाप पाडली होती तिळसेकर टीमनं, त्यातील हा गोलंदाज. मग षटकात पुढील चेंडू रोल मात्र चेंडू केला तो इम्प्रेसिव्ह हिंदी सोर, एक जबरदस्त षटक हाताळलं गेलं. आजच्या या षटकात 5 चेंडू डॉट केले, 2 धाव आहेत आणि आत्ता मात्र विजयासाठी धावांचं लक्ष राहतं 71 धावांचं. काय घडेल, 8 षटकात 73 धावांचं लक्ष असताना 2 धावा पहिल्या षटकामध्ये, एक फाईट देवा प्रतिष्ठान देतोय श्री बालाजी चॅम्पियन. मात्र सज्ज होईल का या धावांचा बाटला करता. मधुरमय संगीत ऐकूया आणि सामने आत पुन्हा परतूया. थँक्यू. आणि नक्कीच विशाल सर मात्र खेळताय, विशाल मात्र खेळताना बघायला मिळतोय रिअल अकॅडमी, ज्यांनी शशांक सर आणि विशाल सर ज्यांनी रिअल अकॅडमीच्या माध्यमातून ब्रँड पार्टनरची भूमिका या स्पर्धेच्या आयोजनाला खास करून ते मदत करतायत. स्कोरर आणि टेक्निशियन या दोन्ही गोष्टी सांभाळतायत. अमोल तिवारी याला महत्त्वाचं सहकार्य करतायत ते रिगल रिअल अकॅडमी शशांक सर. आणि चांगल्या पद्धतीने विशाल सर, शशांक सर यांच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गाला आणि मॅन ऑफ द मॅचला या डब्ल्यू पी एलला सहकार्य, ब्रँड पार्टनर डब्ल्यू पी एल, रिअल अकॅडमी आणि बिवो. यावेळेस मात्र सुरेखच्या चेंडू मात्र लाफ करण्या प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं मी आता भूपेशकडनं वारंवार. अटॅकिंग क्रिकेट मात्र देवा प्रतिष्ठानकडनं, विकेटच्या वारंवार शोधात पाहायला मिळत आहे. 7 चेंडूमध्ये 2 धावांवर 2 फलंदाज मात्र करारी जबाब आहेत. मात्र या 2 फलंदाजांची परीक्षा घ्यायला जाणं कठीण, जास्त करून म्हणजे बॉल निर्धाव टाकणं, डॉट काढणं गरजेचं राहील देवा प्रतिष्ठानला. यावेळेस मात्र क्लास शॉट
आणि स्ट्रेट ड्राईव्ह विशाल वलटेच्या बॅटमध्ये सीमा पार चेंडू जातोय वन बाउन्स सौकार विबो बाउंड्री विशाल वलटे ऑन फायर. थँक यू. पहिले ते आठ चेंडू मध्ये सहा धावांवर या चौकारांनी कुठेतरी समाधानकारक सावरण्याचा प्रयत्न विशालनं केलाय. समाधानकारक म्हणजे धाव संख्या आठ चेंडू सहा धाव आहेत. या फलंदाजांची परीक्षा घेणं त्यापेक्षा निर्धाव चेंडू काढणं गरजेचं. एक खतरनाक दोन्ही फलंदाज आहेत. या व्यास मात्र फसवलं गेलं. वॉट अ कॅच विशाल. एक सीपला जबरदस्त विशाल आणि कॅच आहे. टर्निंग पॉइंट ऑन द मॅच. वॉट अ कॅच. थँक्यू थँक्यू. खरं तर क्रिकेटच्या शब्दात म्हटलं आले कन्फेशन, कंट्रोल सिस्टीम आणि टेम्परामेंट. या तीन गोष्टींचा वापर मात्र केला तो अमितनं. विशाल वलटे क्लास हँडसम बॅट्समन मानला जातो. एक चांगल्या पद्धतीनं टेरफ्री क्रिकेट त्याच्याकडे मानलं जातं. पण टेम्परामेंट संयमानं विचारपूर्वक बुद्धीची क्षमता मात्र दाखवत मात्र यावेळेस विशाल वलटेला बॅट टाकण्यामध्ये भाग पाडलं ते अमितनं. आणि विशाल सरांनी विशाल वलटेचा कॅच घेतलेला आहे. म्हणजे विशाल टू विशाल. आणि दरम्यान पाहता आपण नऊ चेंडूचा खेळ होतोय आणि धाव संख्या सहा धावांवर एक विकेट श्री बालाजी चांबे. देवा प्रतिष्ठानला एक मोठी विकेट मिळते. आणि यावेळेस मात्र बी हिटर कुंदनला धाडलं जात आहे. गेम प्लॅनिंग मात्र वेगळं बघायला मिळतं यावेळेस श्री बालाजी चॅम्पियनकडनं. स्ट्राईक एंडला मात्र बघायला मिळतो कुंदन. एक डावखुरा फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन बॉलिंग मार्क गोलंदाज अमित. वेदान इंटरप्राइजेस कैलाजी तरी यांच्याकडनं या कॅशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. रियल अकॅडमी ज्यांनी प्रेक्षकांना बक्षीस आतापर्यंत लावलेले, ज्यांनी प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच रियल अकॅडमी विशाल सर, त्यांच्यासाठी वेदांत एंटरप्राइजेस सिरसाड कैलास तरे साहेब यांच्याकडनं 500 रुपये. आता वन्स अगेन इथे मात्र चेंडू मात्र जातोय लॉंग स्टॉपला सीमा पार चौकार. चेंडू बाउन्स झाला आणि मात्र बाउंड्री जाते. चेंडूने उसळी घेतली आणि दहा धावा. थँक्यू. दरम्यान षटकातील अजूनही चेंडूचा खेळ बाकी आहे. तो तीन चेंडूचा नऊ चेंडू चार चेंडूचा खेळ होतोय. दहा चेंडू दहा धावा. एक जबरदस्त विकेट घेऊन आत्मविश्वास मात्र जागा होतोय का बघूया की कुंदन मात्र साथ देत आहेत. नाईस बॉल यार सुरेख मात्र फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात मात्र तेवढीच धूर्त गोलंदाजी. फलंदाज यावेळेस मात्र दोन धावा खेचले जात आहेत लेग बायच्या स्वरूपानं. आणि धावफलक या पाच चेंडूच्या समाप्तीनंतर 73 धावांचा पाठलाग करताना 12 धावानं. 73 धावांचं लक्ष आत्तापर्यंत पाहिलं तर 11 चेंडू आणि 12 धावा. 11 चेंडूमध्ये 12 धावा. दरम्यान षटकातील आता मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू काय घडेल या शेवटच्या चेंडूवर पाहूया. बॉलिंग मार्कवर गोलंदाज अमित आपण पाहत आहेत. नाईस शॉट कुंदाच्या बॅटमध्ये सीमा पार चेंडू जात आहे. वन बाउन्स विबो बाउंड्री सी बालाजी चॅम्पियन बाउंड्री कुंदन ऑन फायर. डीजे षटक समाप्त धाव संख्या 16. दरम्यान षटक समाप्त होतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. आयपीएल धून मात्र बघायला मिळते. सामना सुरू करायचा आहे फास्ट नो वेस्ट टाइम. आणि निखिल सर टॉस करून घ्यायचंय. बघा दरम्यान तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. बॉलिंग मार्कर गोलंदाज आपण पाहतायत. प्लस नेम कृपया विनंती असेल आपण घाई करायची देवा प्रतिष्ठान संघ.
दरम्यान षटक तिसर पहिला चेंडू काय घडेल. 73 धावांचं लक्ष आतापर्यंत जर पाहिलं आपण तर 16 धावा. बॉलिंग मार्कर गोलंदाज यावेळेस रोशन पाहायला मिळतोय. 36 चेंडूंमध्ये 57 धावा. इम्प्रेसिव्ह गोलंदाज. गुड लेन स्पॉटचा यावेळेस मात्र पुरेपूर वापर केला गेला. निर्धाव चेंडू आता जातोय रोशन कडनं. पहिला चेंडूवर मात्र भूमिका स्पष्ट धावा रोखण्याची देवा प्रतिष्ठानकडनं पाहायला मिळते. दरम्यान रोशन टू भरत काय घडेल. वन्स अगेन नेक्स्ट बॉल. नाही शॉट या व्यास माझा चेंडू लाभ केला होतोय बॅक आणि इथे माझा लॉंग लेगला सीमा पार. वन बाउन्स वी वो बाउंड्री. थँक्यू. षटकातील तिसरा चेंडू धाव संख्या चौकारण 20 धावांवर श्री बालाजी चॅम्पियन. 73 धावांचं लक्ष 20 धावांवर आतापर्यंत 14 चेंडूंमध्ये. आणि खर तर यावेळेस जर पाहिलं तर बीमर चेंडू आता प्रयत्न. चेंडू मात्र थर्ड मॅनला सीमा पार. चौकार बघायला मिळतोय. एक जबरदस्त फलंदाजी मात्र यावेळेस. षटकाच्या आतमध्ये 3 चेंडूचा खेळ लगातार 2 चौकार. धाव संख्या 24 धावांवर. आता मात्र विजयासाठी धावांचं लक्ष असेल ते 49 धावांचं लक्ष. काय घडेल. दरम्यान षटकातील चौथा चेंडू असेल यावेळेस मात्र. थँक यू डीजे. अब शेर जाग चुका है. कल के दिन में 50 रन बनाई थी 50 लगाई थी. अब ये आपके बेहतरीन 2 सिक्सर और 2 बाउंड्री. भरत की बैट में से अब एक लास्ट गेंद. रोशन का समाचार. नमस्कार करते हुए बड़े हिट से भरत. इस बार उठा के खेला है हवा में गेंद. एक रन तो मिलेगा. दूसरी रन की गुंजाइश कर रही है यहां पर. कॉल किया कुंदन ने और भरत आ गए और इसी बदौलत से तीसरा ओवर समाप्त होता हुआ और स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन. क्या होगा तब तो एक संगीत सुनेंगे और आएंगे इस मैच में आईपीएल की धुन में WPL 2017. दरम्यान षटक सुरू होते. पहिला चेंडू फास्ट नो वेस्ट टाइम. आणि यावेळेस मात्र प्रेक्षक वर्ग टी शर्ट दिले आता. वेल डन. खुश काफी खुश होते दर्शक क्योंकि ये WPL है और रियल अकेडमी ब्रांड पार्टनर है और यहाँ पे रियल अकेडमी की तरफ से इनाम दिया जाता है दर्शकों को क्राउड को टी शर्ट रियल अकेडमी की तरफ से. थँक यू. आणि आता मात्र 30 चेंडूंमध्ये विजयासाठी धावांचं लक्ष राहत आहे. 35 धावा. सामना सुरू 30 चेंडू आणि 35 धावा. नक्कीच रियल अकॅडमी ब्रँड पार्टनर म्हणून एक जबरदस्त आयोजन.
या डब्ल्यू पी एल लीग ला यूट्यूब लाइव टेलीकास्ट रियल अकेडमी यहाँ पे क्राउड को टी शर्ट इनाम दे रही है, क्राउड काफी खुश रियल अकेडमी के ऊपर। षटक चौथा पहिला चेंडू काय घडेल या पहिल्या चेंडूवर ग्लास केला खेळून या मध्ये चेंडू लाभ केला होता फाइन लेग ला सीमा पार चौकार एज अ स्विफ्ट एज एरो श्री भलाई चॅम्पियन बाउंड्री विवो बाउंड्री डीसे हेलो हेलो दरम्यान षटकातील आता मात्र पाच चेंडूचा खेळ बाकी राहतोय। एक चांगल्या पद्धतीने मैदान आपण पाहतायत यावेळेस मात्र स्क्वेअर करता फटका मारण्या प्रयत्न होता पण पंचांचा इशारा येतो यावेळेस मात्र नो बॉलचा दोन धावा अतिरिक्त मिळत आहेत श्रीवलाई चॅम्पियनला आणि या दोन धावांनी धाव फलक मात्र पुढे सरकतोय 44 धावांवर। फ्री हिट दुसऱ्या चेंडूवर असेल ती स्ट्राईक यांचे फलंदाज आपण पाहतायत भरत बागुल। भरतनं मात्र एका षटकामध्ये हल्ला बोल केला दोन षटकार दोन चौकार वैयक्तिकरित्या त्या षटकावर हल्ला बोल करताना रोशनवर 22 धावा ठोकल्या गेल्या। पहिल्या षटकात चांगली सुरुवात केली होती सुनीलनं दोन धावा देत दुसऱ्या षटकात मात्र विकेट घेण्याचा प्रयत्न यशस्वी अमितनं केला परंतु 14 धावा खर्च झाल्या। रोशनवर हल्ला बोल करताना 22 धावा त्या ठिकाणी मात्र कमबॅक केलं श्रीवलाई चॅम्पियननं आणि चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार आणि आता मात्र दुसऱ्या चेंडूवर नो बॉल आणि एक धावा अशा दोन धावा अतिरिक्त आल्या आणि बघूया फ्री हिट मिड विकेट कडे चेंडू लाभ केला तर एक धाव मिळते सुरेख चेंडू एक चांगल्या आत्मविश्वासानं चेंडू हाताळला गेला तो अमितकडनं आणि धाव संख्या 45 व 73 धावांचं लक्ष आहे 45 45 धावा आहेत श्री बालाजी चॅम्पियन संघाची धाव संख्या 45 दरम्यान षटकातील तिसरा चेंडू काय घडेल या तिसऱ्या चेंडूवर या व्यास मात्र बीट होता है तो स्टेप आउट का प्रयत्न होता निर्धाव चेंडू विवो वाईफाई बॉक्स अपन पाता है हाईफाई बॉक्स विवो अपन पाता है तो वाईफाई फ्री त्या ठिकाणी है नक्कीच बघायला मिळतं प्रेक्षक वर्ग आणि विवो एक ब्रँड पार्टनर है हाईफाई बॉक्स समोर बसलेले कमिटी मेंबर डब्ल्यू पी एल सहयोग किनी साहब तसेच महेश जाधव साहब आणि महेश भोईर साहब आणि गोट्या साहेब आणि धाव संख्या तब्बल फलकावर 46 धावा षटकातील पाहता पाहता चार चेंडूचा खेळ होतोय अजूनही दोन चेंडू बाकी आहेत प्रेक्षकांच्या नजरा मात्र सामन्यावर टिचून खेळलेले आहेत कारण सामना अटीतडीचा अजून सुद्धा बाकी आहे देवा प्रतिष्ठान फाईट द्यायला सज्ज आहे आणि श्री बालाजी तोडीस तोड उत्तर द्यायला सज्ज आहे। मात्र प्रॉपर क्रिकेट खेळतोय मागच्या षटकामध्ये हल्ला बोल फलंदाजी या व्यास मात्र संयमानं क्रिकेटमध्ये अटॅकिंग खेळाबरोबर संयमाचं क्रिकेट हे मात्र खूप गरजेचं कारण एका बाजूनं जर पाहिलं तर हल्ला बोल जसा वेळ तसा खेळ करावा लागतो नक्कीच हे क्रिकेट टेनिसचं या खेळामध्ये अनिश्चितता मानली जाते। कुंदन वन्स अगेन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय षटकातील पुढचा चेंडू अंतिम चेंडू अंतिम चेंडू हाताळताना मात्र अतिरिक्त धाव मात्र बहाल करतोय तो अमित यावेळेस खराब चेंडू हाताळला गेला या धावेने मात्र फायदा होतो तो श्री बालाजी चॅम्पियन संघाला आणि धाव संख्या जर पाहिली आपण तर 48 धावांवर षटकातील पुन्हा एकदा अंतिम चेंडू काय घडेल या चेंडूवर आणि यावेळेस मात्र सुरेखरित्या मात्र यॉर्क मार्क चढण्याचा प्रयत्न एक धाव मिळते षटक समाप्त यावेळेस होतोय आणि चार षटकांचा खेळ आपण पाहिला या 24 चेंडूंमध्ये एक विकेट मात्र पटकली देवा प्रतिष्ठाननं आणि 73 धावांचा फटलक करताना श्री बालाजी चॅम्पियन 49 49 धावांना पोहोचतोय। एक मधुरमय संगीत ऐकूया आणि पुन्हा परतूया या मैदानामध्ये वेलकम डब्ल्यू पी एल 2017 थँक्यू डीजे आणि या ठिकाणी फरमाईश आम्ही पुढे करतोय
योगेशजी पाटील साहेब यांची फरमाईश आहे की निखिल पाटील निखिल वाकले सरांचा पुण्याचा दावा जावा. फील वेलकम अ सीनियर कॉमेंटेटर निखिल सर, व्हॉइस ऑफ वाडा. तर धन्यवाद सूरज. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की दोन संघ एकमेकांची दोन हात करतायत. देवा प्रतिष्ठान वाडा संघ दोन हात करतोय तो श्री बालाजी चॅम्पियन संघाची. एकंदरीत आतापर्यंत पाहायला गेलो आपण तर 24 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति चेंडू तुम्हाला एक धाव कमवायची आहे. तर चार षटकं संपली आहेत. ड्रिंक ब्रेक्स जे मैदानात येत आहेत. धोनीचे फलंदाज भरत बागुल द मॅन फ्रॉम ओमसाई खरिवलीचा हा फलंदाज असेल. त्याला साथ दिली जाते ती फलंदाज कुंदन पाटीलकडनं. तर एक संधी डीजे मास्टरकडे जाऊयात आपण आणि पुन्हा पलटूयात पुन्हा एकदा पाचव्या षटकासाठी. तर धन्यवाद डीजे मास्टर. एकंदरीत खऱ्या अर्थानं मराठी मायभूमीला एक आगळं वेगळं बळण देणारं हे गीत. तर यानंतरचा जो सामना आहे तो मात्र होणार नाही आहे कारण हा आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल. आपण पाहतायत एक खूप मोठा महासंग्राम. या टेनिस क्रिकेटचा एक मोठा महोत्सव. तर खूप जबरदस्त सामने जे आपण पाहिले आहेत अगदी प्रत्येक संघ झुजबीनं झुंज देतोय कौशल्यानं. जे नैपुण्य प्राप्त केलं जात आहे गोलंदाजी मार्कवर जो गोलंदाज येईल तो सुनील. आतापर्यंत जर पाहायला गेलो तर चार षटकं हाताळली गेली आहेत आणि या चार षटकांमध्ये 49 धावा ज्या धाव फलकावर लागल्यात. 49 धावा धाव फलकावर असतील. गोलंदाजी मार्कवर सुनील असेल. पॅवेलियन सिटी एंडकडनं गोलंदाजी हाताळेल आणि पंचांच्या डाव्या बाजूनं गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय गोलंदाज सुनील. शॉर्ट ऑफ लेंथ आणि सन्मान देण्याचा प्रयत्न केला जातोय पण तो यष्ट्यांच्या वरनं चेंडू गेलाय त्यामुळे निश्चितच हा चेंडू निर्धाव घोषित केला जाईल. तर एकंदरीत धीम्या गतीनं खेळ चालू झालाय कारण बॉल टू रन म्हणजे सामने चालू झालेत. 24 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना एक चेंडू निर्धाव निघतोय म्हणजे 23 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज असेल. वन्स अगेन सुनील सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करेल. आता मात्र एक चांगला फटका चेंडूला खेळलं जातंय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या मधनं. चेंडू गेलाय सीमा रेखा पार चौकार येतोय. चार धावा मिळतील डीजे मास्टर. तर धन्यवाद धन्यवाद. या चौकारानं खूप मोठा फरक पडलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 53 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ वन विकेट. विशाल वल्टे मात्र बाद झाला. विशाल वल्टे एक हरहून नरी एक शैलीबद्ध एक तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारा फलंदाज ज्यानं एक अप्परकट खेळली गेली आणि गल्लीमध्ये जो झेल देऊन परतला. विशाल ठाकरे यांनी झेल टिपला आणि विशाल वल्टे याला मात्र बाद केलं. वन्स अगेन सुनील सज्ज होतोय. आता मात्र एक यष्ट्या उधळवल्यात फलंदाज बाद. त्रिफळाचित झालाय फलंदाज कुंदन मात्र बाद. प्रेक्षकांसाठी एक नवीन ऑफर येते वोडाफोनची. जुन्या सिमला नवीन 4G मध्ये आपण कन्वर्ट केल्यावर 4GB डेटा फ्री मिळेल. कमल जैन यांच्याकडनं ही ऑफर आली आहे. सगळ्या प्रेक्षकांना एक नामी संधी आहे की जुन्या सिमला जर आपण नवीन 4G सिम मध्ये कन्वर्ट केलं तर तसं केल्यावर आपल्याला 4GB 4G इंटरनेट डेटा फ्री मिळेल. कमल जैन यांच्याशी संपर्क साधायचा आहे आपण. कमल कुमार जैन जे विवो ब्रँड पार्टनर या मैदानात आणण्याचं सगळ्यात मोठं कारण. तर खऱ्या अर्थानं त्यांचंसुद्धा या मायक्रोफोनवरून मी निखिल वाकळे कौतुक करतो आहे. आणि ज्या टेनिस क्रिकेटला बहरवायची सुरुवात केली गेली तर टेनिस क्रिकेट ज्या अनुषंगानं बहरलं ती ही वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातली वाडा प्रीमियर लीग एक भव्य दिव्य सोहळा. सीझन 3 आपण पाहतायत एक मोठा सामना जो डोळ्यासमोर येतोय. आतापर्यंत षटक क्रमांक 5 जे प्रगतीपथावर आहे 3 चेंडू आत्तापर्यंत हाताळून झालेत
आणि धाव फलकावर धावा ज्या लागल्यात त्या मात्र 53. 20 धावांची गरज असेल अजूनही येणाऱ्या षटकातले 3 उर्वरित चेंडू ज्या हाताळायच्या बाकी असतील. वन्स अगेन गोलंदाज सुनील, सो गोलंदाजी करेल. फलंदाजी मार्कवर मात्र पराग, पराग द मॅन फ्रॉम खुपरी, ज्यानं टेनिस क्रिकेट खूप पाहिलं. वन्स अगेन शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, चेंडू वन्स अगेन प्लम्प अनालिसिस शूट झाला. भौतिकशास्त्रातले 2 अनालिसिसपैकी 1 अनालिसिस परफेक्ट वापरला जातोय गोलंदाज सुनीलकडनं. आणि 1 निर्धाव चेंडू, जो चौथ्या चेंडूची खेळी जी हाताळली गेली ती मात्र निर्धाव संपुष्टात आली. षटकातले शेवटचे 2 चेंडू असतील. सातत्यानं क्षेत्ररक्षणात मात्र परिवर्तन केलं जात आहे देवा प्रतिष्ठान संघाकडनं आणि दबाव टाकण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातोय. परंतु भरत बागुल मात्र आज चमकलाय. भरत बागुलनं अप्रतिम खेळी केली. शॉर्ट ऑफ लेंथ वन्स अगेन खांद्याच्या दिशेत उडवलाय आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज पराग पाटील बाद. डीजे मास्टर तर धन्यवाद डीजे मास्टर. खऱ्या अर्थानं एका दिग्गज मान्यवरांचं इथं आगमन झालंय. सन्माननीय योगेशजी बबनराव पाटील, हे मैदान खूप फार भयानक आहे कारण या मैदानाला खूप मोठा इतिहास आहे. कैलासवासी बबनराव स्मृतिचषक याच मैदानात झालं होतं आणि ज्यावेळी 5 महाशक्ती या वाडा तालुक्यावर चाल करून आल्या होत्या. 2012 साल कैलासवासी बबनराव स्मृतिचषक जे गाजवलं गेलं कुडुसकरांनी, खऱ्या अर्थानं महेश भोईर आणि विशाल वेल्टे ही जोडी त्या सामन्यांतून जय विरूची जोडी या पडद्यावर आली. आणि मंदार गरुडे, नितीन कोळी, त्यानंतर संतोष सक्सेना यांसारखे भले मोठे खेळाडू जे माघारी परतवले होते या कुडुसकरांनी. तर 53 धावा सातत्यानं मी सांगतोय, 53 धावा धावफलकावर लागल्यात. 19 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. तर या वाडा तालुक्याच्या या मैदानाचा इतिहास फार मोठा आहे. वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करेल गोलंदाज सुनील, तयार होतोय शेवटचा चेंडू. आता मात्र फुलिश लेंथ इज द बेस्ट एव्हर वेपन इन टेनिस क्रिकेट. या टेनिस क्रिकेटमधलं क्षेपणास्त्र क्रमांक 1 जे वापरलं जात आहे ते गोलंदाज सुनीलकडनं. आणि 1 धाव मिळेल. धाव फलकावर जर पाहायला गेलो 54 धावा आत्तापर्यंत लागत आहेत आणि 19 धावांची गरज जी उरते आहे. 18 चेंडू 19 धावा. थोडी शांतता बाळगायची आहे. समालोचन कक्षात मी वारंवार नम्र विनंती करतो आहे कारण 1 सॉफ्ट डिसमिसल फार महागात ठरू शकते. प्लीज आय रिक्वेस्ट यू टू ऑल, द ट्रॉफीज नंबर 1 to 10 आपण पाहताय. ज्या समोर भव्य दिव्य देखण्या ज्या ट्रॉफीज दिसत आहेत त्या कैलासवासी बबनराव गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ गणेशजी इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांच्याकडून ज्या ट्रॉफीज ज्या दिल्या गेल्यात तर बघा खूप सुंदर. कारण इन 1983 विश्वचषक आपल्याला आठवतोय. 1983 विश्वचषक जर पाहिला तर कपिल देवनं जी ट्रॉफी उचलली आणि भारताला या लेदर क्रिकेटमध्ये पहिल्यांदा सोन्याचे दिवस दाखवले तो आपले ते मास्टर ब्लास्टर कर्णधार कपिल देव यांनी जशी जी ट्रॉफी उचलली तशीच ट्रॉफी अगदी कैलासवासी बबनराव गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री गणेशजी इन्फ्रा प्रोजेक्ट यांच्याकडून दिली जाईल. तर याच मैदानात मला खूप इतिहास आठवत आहेत कारण सातत्यानं कैलासवासी बबनराव स्मृतिचषक जे याच मैदानात रंगलं गेलं सन 2010, 2011, 2012, 2013, 2014 च्या वेळी या मैदानावर. तर निश्चित रूपाने त्या स्पर्धांनी पाहूयात, जाऊयात पुन्हा एकदा मैदानात. गोलंदाजी मार्कवर जो गोलंदाज येईल गुलशन, जो कादिवली गावेंडकड मार्क करेल राईट आर्म ओव्हर द विकेटनं. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयास, चेंडू खाली, लेग स्लिपचा खेळाडू झेल मात्र सोडलाय. झेलनं खूप निराशा केली आणि पहिल्याच चेंडूवर एक नामी संधी जी चालून आली होती त्या कॅचनं निश्चित रूपानं मॅच सोडले. तर एकंदरीत 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांनी धाव फलकावर 56 धावा ज्या लागत आहेत. विजयासाठी 17 धावांची गरज असेल. 17 रन्स रिक्वायर्ड टू विन इन रिमेनिंग 17 डिलिव्हरीज. 17 चेंडू असतील एकंदरीत आणि 17 धावा तुम्हाला कराव्या लागतील. भरत बागुल जे नावाचं वादळ या मैदानात सातत्यानं घुमत आहे कारण भरत बागुलनं हा सामना पूर्ण काबीज केला आणि श्री बालाजी चॅम्पियन्सला एक मोठ्या चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलंय. वन्स अगेन गोलंदाज. आता मात्र अप्रतिम चेंडू, सेल्फ फॉलो थ्रू स्ट्रॉंग बनवला जातोय. सेल्फ फॉलो थ्रूमध्ये चेंडूला कॅरी आउट केलं जात आहे आणि निश्चित रूपाने जर आपण पाहायला गेलो तर निर्धाव चेंडू जो धाव फलकावर येतोय.
तर आता मात्र 16 चेंडूंचा खेळ एकंदरीत उरेल आणि विजयासाठी 17 धावांची गरज असेल. 16 चेंडू 17 धावा, एक सोपं आव्हान, परंतु नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. याच मैदानात गुलीनं तो इतिहास घडवला होता. या मैदानाला गोलंदाजीचा खूप मोठा इतिहास आहे. 15 चेंडू आता मात्र बाकी राहतील, कारण 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या मात्र 56 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी आत्तापर्यंत बाद झालेत आणि एकंदरीत 56 धावा ज्या धावफलकावर आल्यात. शॉर्ट ऑफ लेंथ, एक मॅसिव्ह मल्टी हिट, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं, अप्रतिम क्षेत्ररक्षण, सुंदर लॉंग लेगच्या झोनमध्ये हा चेंडू विसावला आणि निश्चित रूपानं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं देवा प्रतिष्ठानकडनं. 57 धावा धावफलकावर लागतायत आणि विजयासाठी आपण जर पाहायला गेलो तर 16 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. 14 चेंडू जे धावफलकावर येणं गरजेचं असतील. वन्स अगेन बॅटिंग स्टँडवर भरत बागुल जो फलंदाजी मार्क सांभाळेल. पॉपिंग क्रीज सातत्यानं चांगलं वापरलं जात आहे. पॉपिंग क्रीजचा उपयोग, रिव्हर्स स्वीप, दुधारी तलवार, चले तो सामने वाले की नाही तो अपनी गर्दन कटने में भी देर नाही लगती. चेंडू जाईल सीमा रेखा पार, चौकार येतोय. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. या चौकारानं रणसूत्र मात्र बदलली आहेत, कारण धावफलकावर 61 धावा लागल्यात आणि विजयासाठी 12 धावांची गरज असेल. येणारे 13 चेंडू असतील, 12 धावांची विजयासाठी गरज असेल ती मात्र श्री बालाजी चॅम्पियन्सला. वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर, उजव्या हातानं गोलंदाजी हाताळेल गोलंदाज. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, कलाईनं चेंडूला तंत्रशुद्ध फटक्यानं खेळलं गेलं. गली या झोनमध्ये चेंडूवर विसावा मिळाला तो क्षेत्ररक्षकाला आणि एक धाव मिळाली आहे. या एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 62 या धावसंख्येवर. विजयासाठी जर आपण पाहायला गेलो तर 11 धावा अजूनही गरजेच्या असतील. 2 षटकं हाताळायची बाकी आहेत, 12 चेंडूंचा खेळ जो बाकी राहतोय आणि एकंदरीत 11 धावांची गरज असेल. तर एक मोठा सामना जो डोळ्यासमोर आला होता 2012 साली, कैलासवासी बबनराव स्मृती चषक 2012 जे पाहिलं आपण, जो नजीम गुल्ली नावाचा गुजरातचा गोलंदाज होता ज्यानं थोपवलं होतं 3 धावा करण्यापासून समोरच्या लारा नावाच्या फलंदाजाला रोखलं होतं आणि भिवंडीचा आगरी 11 संघ मात्र त्या स्पर्धेतून बाहेर झाला होता. तर निश्चित रूपानं गटातला जो सामना आपण बोलतो तो खुल्या गटातला एक शेवटचा निर्णायक सामना खेचला गेला. खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटला ज्यांनी सोन्याचे दिवस दाखवले ते मुंबई नगरीतले संतोष सक्सेना, नजीम गुल्ली द मॅन फ्रॉम गुजरात, त्यानंतर नितीन कोहलीला बऱ्याचदा पाहिलं मंदार गरुडे, त्यानंतर उमेश मांजरेकरला या नगरीत खेळताना पाहिलं, या मातीत खेळून गेलेले हे खेळाडू आहेत. बंटी कांबळीला बऱ्याचदा पाहिलं याच मातीत खेळताना आणि हे सगळं श्रेय सन्माननीय योगीजी पाटील साहेबांना जात आहे, कारण कैलासवासी बबनराव स्मृती चषक ही या मैदानाची ओळख खऱ्या अर्थानं वाडा तालुक्यानं सर्वप्रथम घेतली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन आता मात्र सज्जता दाखवतोय. शेवटचे त्याचे वैयक्तिक जर पाहायला गेलो आपण तर दुसरं षटक असेल आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय डावखुऱ्या हातानं. आता मात्र चांगला प्रयत्न, सन्मान दिला जातोय भरतकडनं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये 38 सर्कलमध्ये चेंडू स्थिर झालाय आणि एक धाव जी मिळते या एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचतंय ते 63 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट्स. 11 चेंडू आणि 10 धावा अशी जी रणसूत्र असतील एकंदरीत. सगळे गोलंदाजी मार्कवर रोशन पॅवेलियन सिटी एंडकडनं, पाहुण्यांच्या मंचाच्या एंडकडनं गोलंदाजीवर आपली धुरा सांभाळेल. तर पाहूया आता पुन्हा एकदा सज्ज होतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. आता मात्र एक करारा प्रहार, चेंडू ट्रॅव्हल होईल नो मॅन लँडमध्ये. चेंडूवर अप्रतिम प्रयत्न, जबरदस्त प्रयत्न, झेल टिपला गेलाय सिलिमिडॉनला आणि फलंदाज बाद. विकेट क्रमांक 4 पतन, तंबूचा रस्ता दाखवला गेलाय तो फलंदाज रुपेश याला. तर धावफलकावर या विकेटनं बाद होण्यानं 10-10, धन्यवाद डीजे मास्टर, 10 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल, कारण या षटकातले 2 चेंडू जे हाताळून झालेत आणि अगदी बॉल टू रन असा हा सामना येऊन पोचला आहे. परंतु या टेनिस क्रिकेटला जे बोललं जातं, कारण सुनील गावस्करनं एक सुंदर वाक्य लिहून ठेवलं आहे, क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स. क्रिकेट हा एक संधीचा खेळ आहे, क्रिकेट हा एक जीवनाचा राजा आहे, जो हुकला तो संपला. तर पाहूयात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज रोशन. एक चांगला प्रहार, एक
क्रिकेटच्या कॉपीबुक स्टाईलनं खेळला जाणारा फटका शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर डीप झोनमध्ये एक धाव मिळते, दोन धावा सहज गतीनं भरतकडनं पळून काढल्या जात आहेत. आता मात्र सूत्र पुन्हा एकदा बदलत आहेत. 65 धावा धावफलकावर आल्यानंतर दोन्ही संघ मालक 8 धावांची गरज असेल सामना विजयश्री होण्यासाठी श्री बालाजी चॅम्पियन्स. एकंदरीत 9 चेंडू 8 धावा असं हे समीकरण आहे. कुठपर्यंत सोडवलं जाईल ते भरत बागुल आणि टीमकडनं पाहूयात. 7 दिली जाते. मनीष एक खूप मोठा फलंदाज आहे, सातत्यानं चांगली फलंदाजी करत असतो या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. अक्रॉस द बॅट आता मात्र सेल्फ फॉलो थ्रूमध्ये झेल होईल की काय. विकेट क्रमांक 5 पतन भरत बागुल मात्र बाद. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. या विकेट जाण्यानं भरत बागुल मात्र आपलं काम तमाम करून गेला, कारण श्री बालाजी चॅम्पियन्सकडनं सगळ्यात मोठी इनिंग जी भरत बागुलनं खेळली गेली आहे. 15 चेंडू एकंदरीत त्यांना फेस केले, 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीनं एक मोठी धावसंख्या ज्यानं उभी केली. आता मात्र 8 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. 8 चेंडू 8 धावा असं जे लक्ष समोर आहे. आणि आता मात्र बॅटिंग स्टँडवर आलेला फलंदाज सागर सागर पाटील द मॅन फ्रॉम बिलोशीचा हा खेळाडू सातत्यानं चांगलं क्वालिटी क्रिकेट खेळलाय. एकंदरीत पाहायला गेलो तर 8 चेंडू म्हणजे या षटकातल्या 2 शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. पंचांच्या डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेर हाताळला गेला चेंडू अवांतर किंवा ज्याला स्वैर मारा बोललं जातं. तर एक अतिरिक्त धाव जी धावफलकावर जोडली जाईल आणि या अतिरिक्त धावनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 66 या धावसंख्येवर. 66 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 गडी आत्तापर्यंत तंबूत परतलेत आणि 66 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. 7 ओनली रिमेनिंग 7 रन्स रिक्वायर्ड टू विन इन रिमेनिंग 8 डिलिव्हरीज. 8 चेंडू असतील आणि 7 धावांची गरज असेल. वन्स अगेन गोलंदाज रोशन मात्र तयार. रोशन आपल्या साधारणतः 20 ते 25 पावलांच्या रनिंग स्टँडवरनं एक जबरदस्त डीप यॉर्कर फळीची एज घेतली आणि यष्टीरक्षक मात्र आपलं काम करतोय. हसमुख पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेत मात्र झेल टिपतोय. बाद फलंदाज बाद. तर धन्यवाद राजा शिवछत्रपती, कारण माझ्या राजानं मला स्वराज्य दिलंय. खऱ्या अर्थानं 16 जर आपण पाहायला गेलो एकंदरीत 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 हा जो कालखंड या महाराष्ट्राच्या मातीत गाजवला गेला, आपल्या शौर्याच्या बळावर जे हे स्वराज्य देखणं उभं केलं गेलं, तर माझ्या छत्रपती सरजा शिवाजी महाराजांना एक मानाचा मानमुजरा. पुन्हा जाऊयात खेळपट्टीवर, कारण गोलंदाजी मार्कवर जो गोलंदाज तैनात आहे रोशन जर पाहायला गेलो तर 5 चेंडू आत्तापर्यंत हाताळलेत आणि 7 धावांची गरज असेल. 7 चेंडू बाकी असतील, थोडी घाई करायची आहे. गोलंदाज रोशन पुन्हा एकदा सज्ज होतोय पॅव्हिलियन सिटी एंडकडनं पंचांच्या डाव्या बाजूनं. एक जबरदस्त करारा प्रहार चेंडू येईल सीमारेषेच्या दिशेनं. चेंडू होतोय सीमार रेखा पार चौकार येतोय. 3 धावांची गरज. 6 चेंडू 3 धावांची गरज. तर धन्यवाद डीजे मास्टर, खऱ्या अर्थानं गरीब समाजाची व्यवस्था व्यथा जी पहिल्यांदा नागराज पोपटराव मंजुळे या व्यक्तीनं जी पडद्यावर मांडली तो हा चित्रपट फँड्री नावाचा चित्रपट जो ऑस्करपर्यंत जाऊन पोहोचला. तर खऱ्या अर्थानं त्या चित्रपटातलं गाणं जे वाजवलं जात आहे. 6 चेंडू असतील आणि 3 धावांची गरज असेल ती आता मात्र विजयासाठी श्री बालाजी चॅम्पियन्स टीमला. तर आता मात्र अगदी जर पाहायला गेलो 38 सर्कलमध्येच सगळं क्षेत्ररक्षण जे लावलं जात आहे. 6 चेंडू 3 धावा पुन्हा एकदा नजीम गुल्लीचा इतिहास या मैदानाला पाहायचा असेल का, कारण विकेट एक अनिश्चितच विकेट आहे. ही जर खेळपट्टी पाहिली आपण तर कधी उसळी घेते कधी चेंडू लो राहतो आणि त्याच अनुषंगानं एक अनिश्चितता भरलेली ही विकेट आहे. थोडी घाई करायची आहे पंच, प्लीज गिव देम वॉर्निंग. तर पाहूयात
सहा चेंडू आणि तीन धावांची गरज असेल. फलंदाजी मार्कवर सागर मात्र सज्ज. सागर सातत्यानं चांगलं क्रिकेट आपण ज्याच्याकडनं पाहिलंय, कारण बऱ्याचदा बिलोशी संघाचा हा पडद्याच्या मागचा खेळाडू. परंतु प्रियेश आणि सागर या जोडीनं बरंचसं टेनिस क्रिकेट चांगल्या पद्धतीनं कुडुसू विभागात खेळलं आहे. आणि दोन्ही फलंदाज दोन्हीही खेळाडू हे मात्र मातब्बर आहेत. आज वर्मी लागले सागर या फलंदाजाची तिसरी बालाजी चॅम्पियन संघाकडनं. देवा प्रतिष्ठान संघ निखिल पाटील जो पॅक करतोय स्वतः संघ मालक एक जबरदस्त नेतृत्व. आपण पाहूया आता पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज गुलशन षटकातला पहिला चेंडू हाताळेल. आता मात्र सन्मान दिला जातोय, चेंडूला खेळलं जात आहे ते शॉर्ट पॉइंटला आणि एक धाव जी मिळते फक्त दोन धावा विजयापासून दूर आहेत. 71 धावा धावफलकावर लागल्यात आणि श्री बालाजी चॅम्पियन्स हा संघ फक्त विजयापासून दोन धावा दूर आहे. पाच चेंडू आणि दोन धावांची गरज असेल. आणि आता मात्र बॅटिंग स्टँडवर जो फलंदाज आलाय तो विशाल. विशाल पारधी द मॅन फ्रॉम वाडा. वाडाचा हा खेळाडू पाच चेंडूंमध्ये ज्याला दोन धाव्या कराव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर गुलशन पुन्हा एकदा कादिवली गाव एंडकडे राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. आता मात्र एक पुन्हा एकदा सन्मान, चेंडू जाईल भेदून सीमारेखा पार चौकार येतोय. सामना विजयी होतोय तो श्री बालाजी चॅम्पियन्स टीम. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स टू श्री बालाजी चॅम्पियन. आणि एक चांगली फाईट पाहायला मिळाली देवा प्रतिष्ठान संघाकडनं, त्यामुळे त्यांचं सुद्धा कौतुक. धन्यवाद. तर धन्यवाद. आजचा एक जो सामना